उद्धव ठाकरे यांनी आज सरकारवर आणि भाजपवर टीकास्त्र सोडलेलं आहे. धारावी पुनर्विकास आम्ही होऊ देणार नाही आणि जर करायचा असेल तर त्याच जागेवर लोकांचं करावं असं म्हटलेलं आहे. आपल्यासोबत प्रवीण दरेकर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ज्या प्रकारचा आरोप करत आहेत लाडकी बहीण योजना, त्याचप्रमाणे लाडका बिल्डर, लाडका कॉन्ट्रॅक्टर आणि लाडके डेव्हलपर अशी योजना आणली आहे सरकारने, आरोप होतो. 25 वर्ष मुंबई महापालिकेचं नेतृत्व करत असताना या सगळ्या बिल्डर कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी कोणाचा संबंध होता हे तमाम मुंबईकरांना माहीत आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांमध्ये जे विश्वासाचं वातावरण वृद्धिंगत झालं आहे त्यामुळे ह्यांना पोटशूळ झालं आहे. मुंबई ज्या पद्धतीनं विकसित होते सर्वार्थानं, मग फ्लायओव्हर्स असतील, कोस्टल असेल, मेट्रो असेल, त्यामुळं ते परेशान झालेले आहेत. रस्ते होत आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या नागरिक सुविधा होत आहेत आणि त्याच्यामुळे मुंबई जी आपली मक्तेदारी वाटत होती ती आता महायुती सरकार त्या ठिकाणी आपल्याकडे लोकांचा कल वाढवते याचंच त्यांना दुःख आहे. आणि त्यातना वैफल्यग्रस्त होऊन उद्धव ठाकरेंची आलेली ती प्रतिक्रिया. पण त्यांनी असं पण म्हटलंय की मुंबई सिटी जी आहे ती अडाणी सिटी करण्याचा डाव भाजपनं आखला. मुंबईला एक इतिहास आहे, कुणालाही वाटलं तरी मुंबई ही मुंबई राहणार आहे. अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिलेलं आहे, परंतु या ठिकाणी अशाच प्रकारचं चित्र निर्माण करून भावनिक वातावरण तयार करून राजकीय पोळी भाजायची हे त्यांचा डाव आहे, षडयंत्र आहे. मुंबईकर त्याला भुलणार नाहीत. आम्ही ताकदीनं मुंबईकरांसोबतच आहोत, मुंबईचं नाव मुंबईच राहील. अंधारेंवर पण तर आपण पाहतो या ठिकाणी प्रवीण दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.